आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. या सर्व गोष्टींना इतिहासाची साधने म्हणतात. इतिहासाची साधने तीन प्रकारची आहेत, भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. यातील पहिला प्रकार भौतिक साधने हा आपण बघूया. दैनंदिन जीवनामध्ये माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यावरून ती भांडी कोणत्या काळातील असावीत याचा अंदाज बांधता येऊ शकतो. दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधांची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष देखील सापडतात. याशिवाय नाणी आणि मुद्राही सापडतात. या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते. या सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात.